नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे. तर बघा, ही अति महत्त्वाची बातमी संपूर्ण व्हॉट्सअपमध्ये व्हायरल होत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी तत्पूर्वी सांगतो की व्हिडिओमध्ये थोडा तुम्हाला गाड्यांचा आवाज येऊ शकतो. तर सध्या मी आता कामावरून म्हणजे माझ्या घरी जात आहे, त्यामुळे मी चालत चालत हा व्हिडिओ तयार करतो आहे. तर गाड्यांचा आवाज येऊ शकतो थोडाफार, तर तुम्ही थोडं समजून घ्या. तर बघा मित्रांनो, ही बातमी व्हॉट्सअपला बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे की राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई 2019 म्हणजे ह्यावर्षी जे पोलीस भरतीचे फॉर्म सुटलेले होते, पण त्या फॉर्ममध्ये SRPF गट क्रमांक कोणतेही नव्हते, म्हणजे SRPF भरती ह्यावर्षी नव्हती असं मागच्या फॉर्ममध्ये नमूद केलेलं होतं. तर बघा ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे मित्रांनो, मी पहिला तुम्हाला वाचून दाखवतो, त्यानंतर तुम्हाला मी थोडं अर्थ समजून सांगतो. तत्पूर्वी मित्रांनो, 50 रुपयामध्ये डेमो आम्ही 50 रुपयामध्ये आम्ही परीक्षा चालू केलेल्या आहेत. ऑनलाईन परीक्षा आम्ही मोबाईलवर घेतो. 50 रुपये फी आहे, एका महिन्याची फी 50 रुपये, आणि तुम्हाला रोज ऑनलाईन पेपर मोबाईलमध्ये सोडवता येतात. तर स्क्रीनवर आमचा नंबर दिसतोय, त्या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे आम्हाला नक्की कळवा. तर बघा, वरील विषयाबाबतच्या या कार्यालयाच्या संदर्भादिन दिनांक 11/10/2019 म्हणजे नुकतीच आत्ताची तारीख आहे, च्या परिपत्रकास अनुसरून खालील पोलीस घटक प्रमुखांनी या कार्यालयात पाठविलेल्या बिंदू नामावली पडताळणी प्रमाणपत्रांच्या प्रती व जाहिराती महापरीक्षा पोर्टलकडे पाठविण्यात आलेल्या आहेत. सदरव माहितीच्या आधारे महापरीक्षा पोर्टलने सशस्त्र पोलीस शिपाई 2019 तयार केलेली कार्यप्रणाली दिनांक 2/12/2019 म्हणजे डिसेंबरची तारीख रोजी कार्यान्वित होणार असून, उमेदवारांना 2/12/2019 रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 22/12/2019 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर सादर करण्यात येईल. तर मित्रांनो, SRPF भरती निघालेली आहे असं ह्या परिपत्रकामध्ये लिहिलेलं आहे, जे की मी तुम्हाला सांगतोय. तर बघा, 2 तारखेपासून 22 तारखेपर्यंत म्हणजे 2 डिसेंबर 2019 पासून 22 डिसेंबर 2019 पर्यंत SRPF गट क्रमांकाचे फॉर्म सुटलेले आहेत असं या परिपत्रकामध्ये लिहिलं आहे. आणि कोणते कोणते गट क्रमांक आहेत ते पण आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, 2 तारखेला संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 22 तारखेच्या 11:59 वाजेपर्यंत हा कालावधी दिलेला आहे, म्हणजे जवळजवळ मित्रांनो आपल्याला 22-23 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. तर ह्या कालावधीमध्ये ही जी खाली वेबसाईट आहे, संकेतस्थळ दिलेलं आहे, या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई 2019 आपल्याला फॉर्म भरायचे असे ह्या पत्रामध्ये दिलेलं आहे. तर बघा खाली, बघा खाली नमूद, पोलीस घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी सोबत जोडलेल्या नमुन्यातील जाहिरात संबंधित पोलीस घटक प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयाशी संबंधित माहिती नमूद करून दिनांक 30/11/2019 म्हणजे आत्ताच नुकती 4-5 दिवसानंतर 30/11/2019 रोजी वृत्तपत्रांमध्ये द्यावायची आहे. तरी खाली नमूद, पोलीस घटक प्रमुखांनी दिनांक 30/11/2019 रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही कृपया करावी. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात आता आपल्याला व्हॉट्सअपला आली, तर ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे की जे पोलीस घटक आहेत त्यांनी आपली ही बातमी वर्तमानपत्रामध्ये द्यावी 30/11/2019 पर्यंत. तर आपल्याला न्यूजपेपरमध्ये देखील ह्याची माहिती नक्कीच मिळेल, कारण ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे. तर तिसरा टप्पा बघूया आपण काय लिहिलं आहे. या कार्यालयाच्या संदर्भादिन दिनांक 11/10/2019 परिपत्रकास अनुसरून पोलीस घटक प्रमुखांनी या कार्यालयात पाठविलेल्या जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांसह दिनांक 30/11/2019 रोजी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावायच्या आहेत. तर आपल्या मित्रांनो, जे काय आता ह्या जाहिराती आहेत त्या आपल्या ह्या संकेतस्थळावर आता नक्कीच प्रसिद्ध होतील 30/11/2019 रोजी, जेवरती महापरीक्षा government.in ही वेबसाईट आहे. तर त्या वेबसाईटवर आपल्याला नक्कीच ही जाहिरात आपल्याला पाहावयास मिळेल. तर वर नमूद परिच्छेद क्रमांक 2 व 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे करावयाची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण
पूर्ण होईल याची पोलीस घटक प्रमुखांनी कृपया खबरदारी घ्यावी. तर पोलीस प्रमुख घटक म्हणजे जे आपले जे SRPFचे जे पोलीस प्रमुख घटक आहेत, तर ह्यांनीही खबरदारी घ्यायची की या सर्व गोष्टी चांगल्या रीतीने किंवा योग्य रीतीने पार पाडल्या पाहिजे. तर बघा, पोलीस उपअधीक्षक दीपक ढोले, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकरिता. तर बघा कोणकोणते SRPF गट आहे. गट क्रमांक 1 पुणे, गट क्रमांक 2 पुणे, गट क्रमांक 4 नागपूर, गट क्रमांक 5 दौंड, गट क्रमांक 6 धुळे, त्याचप्रमाणे गट क्रमांक 7 दौंड, गट क्रमांक 9 अमरावती, गट क्रमांक 11 नवी मुंबई, गट क्रमांक 14 औरंगाबाद, गट क्रमांक 15 गोंदिया. परत माहितीस्तव स्नेह अग्रेषित अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई. तर बघा, ही आपल्याला PDFमध्ये माहिती होती. याचं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो, SRPFची भरती आलेली आहे आणि हे जे फॉर्म 2 तारखेपासून सुटतील ते 22 तारखेपर्यंत. तर SRPFचे देखील फॉर्म आले. आता कित्येक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडेल की सर, आता SRPFचे फॉर्म निघलेत पण आम्ही किती SRPला फॉर्म भरू शकतो, 2 भरू शकतो, 3 भरू शकतो? तर मित्रांनो, SRPF हा एक घटक झाला. जसा रेल्वेचा एक घटक असतो, सिटी घटक असतो, ग्रामीण घटक असतो, जेल पोलीसचा एक घटक असतो, तसा SRPFचा पण एक घटक आहे. तर प्रत्येक घटकासाठी आपल्याला एक फॉर्म भरायचा होता, बरोबर. तर आता SRPFचा एक गट म्हणजे तुम्ही ह्या जे घटक दिलेले आहेत, पुणे म्हणा, नागपूर, दौंड, धुळे, अमरावती, नवी मुंबई, औरंगाबाद, गोंदिया, ह्यापैकी कोणत्या तरी एका घटकामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. तर ही बातमी मित्रांनो आता आम्हाला आलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर, ही बातमी खरी का खोटी? तर मित्रांनो, ही बातमी खरी का खोटी आपल्याला 30/11/2019 म्हणजे नुकतीच या येत्या आपल्याला 4-5 दिवसामध्ये ही कळेल, ही बातमी खरी का खोटी. कारण कसं आहे, आता ही वेबसाईट पण यांनी दिलेली आहे, mahaparikshah.gov.in, तर ह्या संकेतस्थळावर देखील आपल्याला मिळेलच योग्य ती माहिती. तर मित्रांनो, तयारीला लागा तुम्ही, म्हणजे ह्याचा अर्थ समजा मित्रांनो, आता ही बातमी खरी का खोटी हा विषय आपण बाजूला ठेवूया, पण असं परिपत्रक आलं म्हणजे आपण एक सावध तरी राहू शकतो की भरती प्रक्रियेला कुठेतरी हालचालीला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही एक लक्षात घ्या मित्रांनो, जर ही बातमी खरी असली, खोटी खरी मी ह्या गोष्टी सांगत नाही, पण तुम्हाला एक सांगतो मी, जर ही बातमी खरी असली तर 101 तुम्हाला सांगतो आपली पोलीस भरती ही 5 फेब्रुवारीपर्यंत जाईल. कारण बघा मित्रांनो, 2 तारखेपासून आपल्या SRPFचे फॉर्म सुटत आहेत ते 22 तारखेपर्यंत, म्हणजे साहजिकच 22 तारखेपर्यंत पोलीस भरती होणार नाही, ह्याचा अर्थ हा झाला. आणि जर हा फॉर्म खोटा असेल किंवा ही PDF खोटी असेल, तर आपल्याला एक शक्यता बांधता येईल की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या दरम्यानमध्ये आपली पोलीस भरती होईल. तर ही बातमी खरी का खोटी, म्हणजे हे परिपत्रक जे आलं आहे हे खरं का खोटं, ह्याची पडतता आपल्याला 30/11/2019 नक्कीच मिळेल. कारण तुम्हाला माहिती असेल व्हॉट्सअप एकदम व्हायरलसारखे मेसेज फिरत असतात, तर आपल्याला कोणत्याही न्यूजपेपरमध्ये उद्या ह्याची बातमी 30 तारखेला न्यूजपेपरमध्ये ही बातमी येईलच, तर त्यानुसार आपल्याला कळेल की हे नेमकं प्रकरण काय येते. तर हे जे PDFद्वारे मला देखील ग्रुपमध्ये एवढे मेसेज आले मित्रांनो, मी कुणाला रिप्लाय देऊ कुणाला नाही असं मला झालं. कारण हा व्हिडिओ मार्फत मी सगळ्यांशी एकदाच बोलू शकतो, त्यामुळे हे व्हिडिओ बनवत आहे. तर माझ्यासोबतच इतरही चॅनलवाले व्हिडिओ बनवत असतील तर ते देखील तुम्हाला योग्यच माहिती सांगतात मित्रांनो. असं का असं नाही हा चॅनलवाला वेगळं किंवा हा सगळं सर्व चॅनल तुमच्याच भल्यासाठी तयार आहेत, सदैव तुमच्यासाठीच आम्ही काम करत असतो. तर बघा मित्रांनो, अशी बातमी आहे आणि तुम्ही तयारीला लागा. आणि जे SRPFला आता म्हणा गोळा फेक आहे का, लाँग जंप आहे का, ह्याला इव्हेंट काय असतील, 5 किलोमीटर आहे का, ते रद्द केलं आहे का, हे मित्रांनो जेव्हा आपले SRPFचे फॉर्म सुटतील 30 तारखेला, त्यावेळेस आपल्याला ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती पडून जाईल की SRPFला काय नवीन बदल केले आहेत, लाँग जंप केली आहे का, काय केलं आहे, हे सर्व आपल्याला 30 तारखेला कळेलच. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर तुम्ही एवढं तरी तत्पर राहा की भरती प्रक्रियेला शक्यतो सुरुवात झालेलीच आहे. 26 नोव्हेंबर 2019 हे परिपत्रक, म्हणजे एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की आजच्याच तारखेचं हे पत्र आहे. तर तुम्ही तयारीला लागा आणि आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कमेंट मित्रांनो भरपूर येत असतात तर मी प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकत नाही, पण ज्या टॉपिकवर जास्त कमेंट असतील त्या टॉपिकवर मी नक्की व्हिडिओ बनवेल. म्हणजे आता समजा MSFचे देखील भरपूर काही प्रश्न होते की कंत्राटी पद्धतीवर का आहे का, तर मी त्याचा देखील व्हिडिओ अपलोड केला होता की 11 महिन्याचं कंत्राट असतं वगैरे वगैरे, तो देखील व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. त्याचे MSF भरती देत आहेत त्यांनी नक्की तो व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. 50 रुपयामध्ये टेस्ट चालू केलेले आहे, जे कोणी इच्छुक असतील आम्हाला नक्की कळवा. तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.